रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या चवीने कशा बनवायच्या प्रश्न पडलेला असतो. तर आज मी गृहिणी अनु या चॅनलवरती आपण एक छान झणझणीत आणि चमचमीत अशी रेसिपी बघणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. रेसिपीला शेवटपर्यंत बघा आणि छान मस्तपैकी एन्जॉय करा. आता हे आपण दोडके घेतलेले आहेत, हे बघा अशा प्रकारे मी दोडके घेतलेले आहे आणि या दोडक्याला आता आपण शिलून घेऊया. या शिल्ल्यामुळे काय होईल, याच्यावरचा जो जाडसर भाग आहे तो निघून जाईल. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोडकं शिलून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, याचे सर्व प्रकारे अशा प्रकारे भाग पाडून घ्यायचे आहे. हे भाग असे गोलगोल पाडल्यानंतर आता याचे आपण सर्वप्रथम एक साईजमध्ये सर्व भाग करून घेऊया. हे चिरून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसतील. एकसारखे भाग झाल्यामुळे काय होईल, ही रेसिपी आपल्याला दिसायलाही व्यवस्थित दिसेल. आता टमाटर, कांदा आणि लाल मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य एका बाजूला आपण चिरून ठेवूया. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकून जिरा आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. हे दिल्यानंतर आता आपण लसूण आणि लाल मिरचीसुद्धा टाकून घेऊया, म्हणजे आपली रेसिपी दिसायला छान दिसेल. आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित लालसर परतवून घ्यायचा आहे. आपल्याला कोणतीही भाजी करताना किंवा रेसिपी करताना लालसर कांदा झाल्यावरच त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. हे पेस्ट टाकल्यानंतर याचा जो उग्र वास आहे तो जाईपर्यंत याला छान आपल्याला फिरवायचं आहे. ते झाल्यानंतर इथे मी थोडं खोबऱ्याचीसुद्धा पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि याला फिरवून यावर हळद, तिखट, धना पावडर आणि जिरा पावडरसुद्धा टाकलेला आहे. थोडा कांदा लसूण मसालासुद्धा टाकायचा आहे, त्यामुळे आपल्या रेसिपीला चांगली चव येईल. आता हे छान साहित्य भाजून झालेलं आहे. हे भाजल्यानंतर यामध्ये थोडे टोमॅटो आपल्याला टाकायचे आहे आणि यालाही छान पाणी सुटेपर्यंत अशा प्रकारे छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर आपल्याला जे आपण चिरलेले दोडके होते तेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. याला व्यवस्थित परतवायचं आहे. परतताना लक्ष द्यायचं आहे की भाग आपल्याला जडता कामा नाही, त्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा याला फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवल्यानंतर याला एक छान वाफ काढायची आहे आणि तोपर्यंत मी एक साईडला पोळी करून घेतलेली आहे आणि त्याचप्रकारे मस्तपैकी वरणाला झणझणीत तडकासुद्धा दिलेला आहे. आता ही जी आपली सुक्की भाजी झालेली आहे ही ताटामध्ये आपण छान वाढून घेऊया. वरण, भात आणि दोडक्याची सुक्की भाजी त्याचसोबत गरमागरम पोळी अशा प्रकारचा बेत जर आपल्याला मिळाला तर आपल्याला जेवणामध्ये आनंदच येईल आणि रोजच्या जेवणाची चवसुद्धा वाढेल. तुम्हाला ही जेवताना असे पदार्थ आवडतात का? जर आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींना हे रेसिपी नक्की शेअर करा. तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.